एक काम हा ते मी हे बोललो, 8 लाख 8.5 लाखाच्या नोंदीपैकी ऑब्जेक्शन पैकी 6.5 लाख क्लिअर झालेले आहेत, अजून 2.5 लाख आहे, बरोबर आहे ना? तुम्ही तातडीनं करायच्या सूचना दिलेल्या आहेत, बरोबर. हा आणि कुठचे विषय झाले? हा 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 हो बरोबर, हो बरोबर. आपण त्याच्याच पद्धतीने काढतो. हा उतरल्यानंतर मला करा एक असा आधार आहे की तुम्ही जसं म्हणला सावंत साहेबांना खूप वेळ त्या शासकाने जाहीर केलेलं की या मराठवाड्यातल्या दिल्लीच्या 5 जिल्ह्यात किंवा निजाम राजवर जशी बुलढाण्यापर्यंत होती तर सोलापूरच्या काही वापर इथपर्यंत कुंभीवर हे त्याचं लिखित आहे. शासक त्यावेळेस लिखित करायचा जरी इंग्रज पलीकडच्या पत्त्यात होते विदर्भात इकडच्या पश्चिम महाराष्ट्र तरी त्यांचं केंद्र शासक कुणीही असो पण लक्ष मात्र ते ठेवायचं कारण त्यांना जास्त खायची सोय होती. ते त्यांच्या एका या बांधाच्या कोणी कसं देत होते त्यांचा बांध नसला तरी त्यामुळे इकडचा सुद्धा लेखा जोका इंग्रज ठेवायचा. आता इंग्लंडच्या लायब्ररीत महाराष्ट्रातले खूप काही पुरावे तर त्या आता देत नाहीत म्हणून त्या भागात नको जायला आपल्याला. पण हे गॅजेट आत्ता सांगते की मराठवाड्यात कुणबी मग नुसतं ह्या शासकाने तर लागू करायचं. हा जे मराठा आहे उदाहरणार्थ मराठवाड्यातला हा कुणबी आहे हा त्याच्यासाठीचा आधार. नवीन तुम्हाला शुद्धीपत्रक काढायला लागेल एवढंच करावं लागेल त्यासाठी किंवा आणि काही एखादी प्रक्रिया असली तर ती आहे. किती सोपं अख्खा मराठवाडा डोकं घेऊन असेल विदेशकडेच म्हणजे जे आहे ते तुम्ही ते डुप्लिकेट नाही करायला समजून घ्या अगोदर गेलं महत्वाचं तुम्ही ते डुप्लिकेट नाही करायला की जेणेकरून तुम्हाला कोणी नाव ठेवलं. जसं की मी इथं नाही राहत मी मुंबईला राहतो पण माझं पडीक घर येतं पूर्वीच माझं पडीक घर येतं हक्काचं तसं ते देत आहे म्हणजे कोणते उभीशीला धक्का लागत नाही. माझं पडीक घर मराठवाड्यातलं तुम्ही मला शोधून दिलं मी मुंबईतून इथं आलो तुमच्या असल्यानं तुम्हाला मला माझं घर आहे पण पडीक घ्या आता ते मला द्या. मग इथले महापौर उदाहरणार्थ तुम्ही तुम्हाला काय अधिकार होता मला पडीक घर देणं मग ते नवीन माझे पण तुम्ही टॅक्स भरून घेतला किंवा तुम्हाला जे जे काय करायचं आणि मग ते माझं पुन्हा जसं तसं मला मोजून ते तुम्ही माझं पडीक घर माझ्या ताब्यात दिलं. तसं ते एक प्रकारचं आता तिथं ते हैदराबाद संस्थानला ते गॅजेट पडू नये सध्या असं समजायचं म्हणजे आमचं सोन्याचे खजाने पण ती पडू नये फक्त तुम्ही ती घेमानात म्हणून घेताय ना आम्हाला म्हणजे शासक तुम्ही येतात. तुम्ही जर म्हणलं तर ही ओरिजिनल घेणं कोणाला धक्का लागायचं काम नाही ओबीसीची ओबीसीची ही लिखित आहे बरं त्यावेळेस निजामांना असं माहीत होतं का